यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन म्हणजे राज्यातले लॉकडाऊन नंतरचे सगळे व्यवहार हळूहळू सुरू करण्याला सुरुवात केली आहे. त्याबद्दलचे जे नियम जारी करण्यात आले होते त्यातल्या काही नियमांमध्ये आता राज्य सरकारने बदल केलेले आहेत. त्यातला महत्त्वाचा बदल म्हणजे मुंबई आणि MMR रिजन म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये प्रवास करायचा असेल त्या प्रवासासाठी आता पासची गरज नाही. खाजगी कार्यालय 10% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्याच्या परवानगीत देखील आता बदल करण्यात आला आहे. आता खाजगी कार्यालयात 10% उपस्थिती किंवा 10 लोकांची उपस्थिती यापैकी जो आकडा जास्त असेल त्या क्षमतेनं 8 जून पासून खाजगी कार्यालय सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. शिकवण्याचं काम सोडून इतर कामांसाठी विद्यापीठ कॉलेज आणि शाळा सुरू करण्याची परवानगी देखील दिली गेली आहे. यात ऑनलाईन शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणं तसंच उत्तरपत्रिका तपासणी निकाल जाहीर करण्यासाठीच्या कामांचा समावेश आहे. यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावता येणार आहे. दुसरीकडे वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण 7 जून पासून सुरू करायला आता राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. आपण सविस्तर बघतोय की MMR रिजन मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये आता कोणत्याही प्रवासाला पासची गरज नाही. 8 जून पासून खाजगी कार्यालय सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र अटी शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. 10% किंवा 10 जण यापैकी जो आकडा जास्त असेल तेवढेच कर्मचारी बोलावता येतील. शिक्षणेतर कामांना म्हणजे शाळा कॉलेज विद्यापीठांना आता परवानगी देण्यात आली आहे. 7 जून पासून वृत्तपत्रांची छपाई आणि वितरणाला देखील मंजुरी देण्यात आली आहे.